नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज मी बनवते रसमलाई केक। हा केक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडतो। चला तर मग हा हॉट शेप रसमलाई केक आपण बनवायला सुरुवात करूयात। आज मी राऊंड शेपपासून आपल्याला हॉट शेप केक कसा करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करते। तर बघा, सगळ्यात अगोदर आपण या केकचा लेअर करून घेऊ। या ले एकसारख्या व्यवस्थित अशा कट होण्यासाठी मी रोजच्या वापरातील जो दोरा असतो त्या दोऱ्याचा यूज करते। तर आपली ही पहिली लेअर कट करून झालेली आहे। आता या खालच्या लेअरचा आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे। बटर पेपरमुळे आपला केक व्यवस्थित असा बेक होतो। आता आपण केक बोर्डवरती थोडीशी व्हिप क्रीम लावून घेऊ व यावरती आपल्या केकची पहिली लेअर ठेवून घेऊ। आता या लेअरवरती आपल्याला रसमलाई सिरप ओतून घ्यायचा आहे। जेव्हा आपण रसमलाई मार्केटमधून आणतो तेव्हा त्याबरोबर जे सिरप आलेलं असतं तेच इथं आपल्याला यूज करायचं आहे। रसमलाई सिरपमुळे आपल्या केकची चव खूप छान लागते। आता या संपूर्ण लेअरवरती आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। यानंतर रसमलाईचा क्रश आपल्याला याच्यावरती ओतून घ्यायचा आहे। आता हा रसमलाई क्रश आपल्याला पॅलेट नॅपच्या सहाय्याने व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे। यानंतर मी केकची दुसरी लेयर ही यावरती ठेवून घेते आणि या लेयरवरती ही रसमलाई सिरप ओतून घेते। हे झाल्यानंतर आता आपल्याला या केकचं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या राऊंड केक पासून हॉट शेप केक करायचा आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला टूथपिकच्या सहाय्याने व्यवस्थित असं केक वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता या केकचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्हालाही हे करणं सोपं जाईल। आता जो आपण कट केलेला भाग होता तो आपल्याला केकच्या वरती वरच्या साईडला व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे। आता वरच्या साईडला व्ही शेप मध्ये आपल्याला थोडासा केक कट करायचा आहे व तो तुकडा बाजूला काढून घ्यायचा आहे। आता या संपूर्ण केकला आपण व्हिप क्रीम लावून घेऊयात व पत्त्याच्या सहाय्याने या केकला शेप देऊन घेऊ। तर तुम्ही पाहू शकता आपला हा हॉट शेप अगदी तयार आहे। आता या केकचं आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग करायचं आहे। इथे मला थोडीशी क्रीम लावणे गरजेचे वाटत होते, सो मी इथे क्रीम लावून घेतली व नंतर याचं फिनिशिंग केलं।
पुढे आपल्याला या केकवरती जेल ड्रिपिंग करून घ्यायचं आहे। तर हे जेल करण्यासाठी मी थोडंसं न्यूट्रल जेल, बीट केलेली व्हिपिंग क्रीम, तसेच येलो जेल कलर आणि 2 ते 3 थेंब रसमलाई इसेन्स याचा यूज केलेला आहे। आता हे जेल आपण व्यवस्थित असं केकवरती स्प्रेड करून घेऊ। या केकच्या कडांनाही आपण हे जेल व्यवस्थित असं ओतून घेऊयात। आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला या केकच्या खालती बॉर्डर काढून घ्यायची आहे। तर ही डिझाईन करण्यासाठी मी स्टार नोझलचा यूज केलेला आहे। आता या केकच्या एका साईडला मी इथे काही रसमलाई ठेवते। आता या रसमलाईच्या मध्ये मी स्टार नोझलने व्हिपिंग क्रीमने स्टार काढले। पुढे बघा आपल्याला इथे एक रोज बनवून घ्यायचा आहे। व या रोजला डार्क येलो कलर येण्यासाठी मी येलो स्प्रे कलरने स्प्रे करून घेतलं। आता हे रोज आपल्याला कात्रीच्या सहाय्याने त्या रसमलाई ठेवल्या होत्या त्याच्या विरुद्ध बाजूला अगदी हळवारपणे ठेवायचं आहे। पुढे मी व्हाईट कंपाऊंडने कॅडबरीसारखं चॉकलेट गार्निशिंग बनवून घेतलं होतं। त्याला मी गोल्डन डस्टने कलर करून घेतला व यावरती या केकवरती हे गार्निशिंग ठेवून घेतलं। यानंतर मी बदाम व पिस्त्याचे काही काप केले होते तेही याच्यावरती टाकून घेतले। तर या बदाम व पिस्त्यांच्या कापामुळे तर तुम्ही पाहू शकता आपला केक किती अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असा दिसत आहे। आपला हा केक रेडी होतच आला आहे। त्या अगोदर जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्यामुळे जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवरती त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। त्यामुळे त्याच्या शेजारी असलेले बेल आयकॉन आहे ते नक्कीच प्रेस करा। पुढे गोल्डन कलरचे काही शुगर बॉल्स ही यावरती मी टाकून घेते। तर या संपूर्ण केकवरती आपल्याला हे शुगर बॉल्स टाकून घ्यायचे आहेत। तर आजचा हा केक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा।